भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेली वादग्रस्त विधानं आणि त्यांच्यावरती झालेल्या शाईफेकीचं प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणी स्वतः पाटील, त्यांचा पक्ष, भाजप आणि विरोधकांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री असलेले पाटील 9 डिसेंबरला पैठणमध्ये संत विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. पाटील तेव्हा म्हणाले होते की माझं म्हणणं आहे की सरकारवर अवलंबून का राहता, या देशात शाळा कोणी सुरू केल्या? शाळा कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी सुरू केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, मी शाळा चालवतोय पैसे द्या. हे विधान करताना चंद्रकांत पाटील यांनी गळ्यातलं उपरणं पुढे करून दाखवलं. या विधानावरतून मोठा वाद निर्माण झाला आणि विरोधकांनी सडकून टीका केली. त्यानंतर चंद्रकांत पाटील पुण्यातल्या चिंचवड इथे एका कार्यकर्त्याच्या घरी गेले असता त्यांच्यावरती शाईफेक झाली. पोलीस बंदोबस्त असतानाही हा प्रकार घडला. दरम्यान चंद्रकांत पाटलांनी स्पष्टीकरण देत आपल्या वक्तव्यामध्ये काहीही आक्षेपार्ह नसून भिकेचा अर्थ आजच्या काळात देणगी, वर्गणी आणि सीएसआर असा होतो अशी भूमिका मांडलीय. पण एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाटील यांच्यावरती टीका केलीय, तर भाजपचे समर्थक शाईफेकीच्या घटनेचा निषेध करताना दिसत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विटरवरून निषेध व्यक्त केलाय. चंद्रकांत पाटील यांनी या महापुरुषांचा, त्यांनी केलेल्या महान कार्याचा आणि बहुजन समाजाचा अपमान केलाय असं पटोले म्हणालेत. कमळ चिखला तुगवते पण चिखलाचा एकही वाईट गुण घेत नाही, पण त्या कमळाला आपली निशाणी म्हणवणारे आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर फक्त चिखलफेक करतायत, अशी टिप्पणीही पटोले यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट केलंय की महापुरुषांच्या रचनात्मक कार्याच्या उभारणीला भीक मागण्याची उपमा देणे हा त्यांचा जाणून बुजून केलेला अपमानच आहे. राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी शाईफेकीच्या घटनेवर म्हटलंय की चंद्रकांत दादांचं वक्तव्य हे योग्य नव्हतं, त्याचा निषेधच, पण म्हणून त्यांच्यावर केलेली शाईफेक योग्य नाही. थोर व्यक्तींच्या आपण आत्मसात केलेल्या विचाराच्या विरोधात एक विचार अनेक वर्षांपासून काम करतोय, त्याचा विरोध हा आपण सर्वांनी वैचारिक आणि संवैधानिक मार्गानेच करणं गरजेचं आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या हाताखालील मंत्रालयाच्या एका समितीतून राजीनामा देत निषेध व्यक्त केलाय. ट्विटरवरती त्या म्हणाल्यात की डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती ही उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. याच मंत्रालयाच्या मंत्र्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल हिणकस वक्तव्य करावे हे अत्यंत निंदनीय आहे. समितीच्या सदस्यपदापेक्षा महापुरुषांचा सन्मान माझ्यासाठी लाख पटीनं मोलाचा आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनीही आपली बाजू मांडली आहे. मी त्यांच्या कार्यकर्त्यांना काही सांगण्याचंच कारण नाही, की त्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे. त्यांनी जर झोपेचं सोंग घेतलं नसतं तर मी कालपासून जे सारखे क्लिअरिफिकेशन देत आहे, क्लिप बघितल्यानंतर तुम्ही म्हणताय की हा काय गाढवपणा झालेला आहे, त्यामुळे त्यांना काही सांगण्याचं कारण नाही. ते आर दे आर प्रेज्युडाईज, दे आर स्पॉन्सर्ड, हा भाडे करू गुंड करून हे चाललेलं आहे. अरे हिंमत असेल तर तुमच्या नेत्याने यांना समोर निदर्शन करायला. भाजप नेते राम कदम म्हणाले की चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याचा भ्याड हल्ला झालाय, या प्रकरणी घरात घुसून उत्तर देऊ असं ते म्हणाले. भाजपच्या चित्रा वाघ यांनीही शाईफेकीचा निषेध केलाय. शब्दामागील भावना समजून न घेता सोयीचे अर्थ काढायचे आणि राजकारण करायचं हे महाराष्ट्रामध्ये सर्रास चालू आहे. अहो छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर हे फार थोर व्यक्तिमत्व आहेत आपले, आणि त्यांचा अपमान करण्याचा विचार सुद्धा कुणाच्या मनाला शिवू शकत नाही. आमचे नेते माननीय चंद्रकांत दादा यांनी तो शब्द अनवधानाने वापरला आणि चूक लक्षात आल्यानंतर तात्काळ दिलगिरी सुद्धा व्यक्त केली. दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही त्यांच्यावरती शाईफेक करण्यात आली, ही तर महाराष्ट्रामध्ये झुंडशाही चालली आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये कधीही खपवून घेतलं जाणार नाही. या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये धिक्कार व्यक्त करते.